उतरता उन्हाळा आणि रिमझिम पावसाची सुरुवात अशातच हिंदू धर्मातील सुवासिनीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा सण म्हणजे वटपौर्णिमा। हा सण आज दिनांक 5 जून शुक्रवार रोजी संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतात साजरा करण्यात येत आहे, परंतु यावर्षी वटसावित्री पौर्णिमेवर कोरोना रोगाचे सावट असल्याने महिलांची उपस्थिती ही कमी दर्शवते। या दिवशी सुवासिनी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात व त्यांच्या सौभाग्याच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवतात। वटवृक्षात ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवाचे वास आहे असे मानले जाते। यामागील पौराणिक कथा अशी की सावित्रीने यमराज कडून पती सत्यवचनाचे प्राण परत मिळवले आणि सत्यवचनाचा वटवृक्षाखाली पुनर्जन्म मिळाला। त्या दिवशीपासून या पारंपरिक व्रताला सुरुवात झाली आणि वटव सावित्री हे नाव व आजही सुवासिनी त्यांना 7 जन्मी हाच पती मिळावा व त्याला दीर्घायुष्य लाभावे म्हणून वटवृक्षाची पूजा करून उपवास करतात आणि नातघट्ट टिकू दे ही प्रार्थना करत वटवृक्षाला 7 फेऱ्या मारत धागा गुंडावत ओटी भरून पूजेची सांगता करतात। महाराष्ट्रात इतर ठिकाणी बऱ्याच ठिकाणी महिलांनी वट सावित्री पौर्णिमा ही घरातच साजरी केली, परंतु काही महिलांनी कायद्याची भीती न बाळगता जळगाव जाऊन व सांगली शहरात वट सावित्री सार्वजनिकरित्या साजरा करण्यात आला। MCN न्यूज करिता एकनाथ कांबळे सह श्रेया सिंदीकर जळगाव।